हाय फ्रेंड्स, सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। तर आजचा जो दिवस आहे आपणा सर्वांसाठी अतिशय सुंदर असा जावा हीच अपेक्षा करते। तर आज मी निघालेली आहे डीमार्टला, तर त्यासाठी मी एक लिस्ट तयार केलेली आहे। म्हणजे जसं की आपल्याला काय काय सामान लागणार आहे त्याच्या त्या सामानाची मी लिस्ट तयारी करून घेतलेली आहे, म्हणजे पूर्व तयारी करून घेतलेली आहे। कारण काय होतं, आपल्या बायकांना दिवाळीमध्ये म्हणजे स्पेशली दिवाळीमध्ये भरपूर अशी कामं असतात, म्हणजे भरपूर असा ताण येतो डोक्यावरती, कधी कधी चिडचिड पण निर्माण होते, झोप होत नाही पूर्ण, कारण साफसफाई असते दिवाळीची, परत कपडी असतात भरपूर सारी, भांडी असतात, आणि त्यामुळे म्हणजे भरपूर असं म्हणजे ताण येतो, चिडचिड निर्माण होते। म्हणून त्यामुळे जी म्हणजे नेमकं काय होतं, नेमकं जी वस्तू आपण घ्यायला गेलो नेमकं ती वस्तू आपल्याला म्हणजे ती आठवत नाही, म्हणून त्यामुळे मी पूर्वतयारी म्हणजे जसं की सामानाची म्हणा किंवा फराळाची म्हणा ती लिस्ट मी तयार करून घेतलेली आहे। तर म्हटलं चला तुम्हाला मी म्हणजे शेअर करावं, जेणेकरून तुम्हाला सुद्धा म्हणजे ती उपयोगी पडेल, तुम्ही सुद्धा विसरू नये त्यासाठी म्हणून मी हे म्हटलं चला तुम्हाला शेअर करावं। तर मी वेळ न घालवता पटापट मी सुरुवात करते। तर दिवाळी म्हटलं, कारण आता दिवाळी आहे, तर दिवाळी म्हटलं की सुरुवातीला येते म्हणजे पहिली आंघोळ, बरोबर। तर पहिली आंघोळ म्हटलं की आठवते मोती साबण, आपला लहानपणापासूनच जो म्हणजे ती ऍड आपण बघत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत, ती म्हणजे अरे उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली। तर हे नेमकं आठवतं, तर तो पहिला म्हणजे पहिला आहे ते मोती साबण, बरोबर। त्यानंतर आले उठणे, आणि त्यानंतर आल्या पणत्या। दिवाळी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, त्या घेणं गरजेचंच आहे। आणि त्यानंतर आता आहे फराळाचं सामान, ते म्हणजे पातळ पोहे, मकई पोहे। हे बघा मी लिस्ट केलेली आहे, ते मी तुम्हाला दाखवते आहे। तर पातळ पोहे, मकई पोहे, त्यानंतर कुरमुरे आले, रवा आला, डालडा आला, तूप, मैदा, साखर, चिवडा मसाला, चकली मसाला, आणि आता त्यानंतर घरात नेहमीचे वापरात येणारे जे साहित्य आहेत ते म्हणजे टूथपेस्ट, टूथब्रश, त्यानंतर साबण, म्हणजे जसं की साबण मध्ये आता सगळंच म्हणजे भांड्यांचा साबण आला, जसं विम बार, रिन, परत लक्स, ह्या सगळ्या गोष्टी आल्या, परत त्यानंतर हार्पिक आलं, आला आला, फिनाईल आलं, कम्फर्ट आलं, डेटॉल, त्यानंतर शाम्पू आणि केसांचं ऑइल वगैरे, हे सर्व आता कडधान्य। तर आता कडधान्य म्हटलं की त्यानंतर आले म्हणजे मूग आले, अख्खे मूग आले, मटकी आली, ज्वारी, नाचणी, गहू, तांदूळ, बाजरी, तूर डाळ, मूग डाळ, ह्या सगळ्या गोष्टी आल्या, उडीद डाळ आली, त्यानंतर शेंगदाणे, साबुदाणे, तेल, जिरे, मोहरी, हळद, मीठ, मॅगी, ह्या सर्व गोष्टी यामध्ये आल्यात। आणि त्यानंतर भाजलेली डाळ, कारण ती आपल्याला स्पेशली चिवड्यामध्ये लागणार आहे भाजलेली डाळ। त्यानंतर आता मी म्हणजे माझ्या मिस्टरांचा टॉवेल जो आहे तो खराब झालेला आहे, त्यामुळे मी टॉवेल सुद्धा लिहिलेला इथे। त्यानंतर कप आलेत, कारण पाहुणे रावडे येत असतात घरी, तर कप आले। त्यानंतर थंड, म्हणजे एक सजेशन करेन मी, थंड म्हणजे कोणतं घ्या, जे स्ट्रॉबेरीचं वगैरे येतं ते घ्या, ज्यूस असतं ते फक्त पाण्यामध्ये मिक्स करा आणि ते द्या, कारण आपण माझा वगैरे बाकीच्या काय त्या गोष्टी घेतो तर ते म्हणजे पातळ असतं, पण हे जे म्हणजे गव्हाचं येतं किंवा स्ट्रॉबेरीचं येतं तुम्हाला मी म्हणजे घेईन डीमार्टमधून, तेव्हा ते तुम्हाला नक्की दाखवेन ते आलं। त्यानंतर काजू बदाम आले, डांबर गोळी स्पेशली आपण कपड्यांमध्ये वगैरे ठेवतो, डांबर गोळी आली, प्लस ट्रॉलरमध्ये वगैरे ठेवायसाठी डांबर गोळी। त्यानंतर रूम फ्रेशनर, कारण भरपूर जण आपल्या म्हणजे दिवाळीमध्ये कसे पाहुणे येत असतात आपल्या घरामध्ये, तर रूम फ्रेशनर आलं मेन म्हणजे, आणि मेन म्हणजे बॉडी स्प्रे आला, पावडर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे ही सर्व जी यादी आहे ते मी करून घेतलेली आहे। तर तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही विसरू नये त्यासाठी मी तुम्हाला हे शेअर केलंय। तर कसं वाटलं तुम्हाला म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ आहे, तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा, आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्वस्त राहा, सुरक्षित राहा, भेटूया अशाच पुढच्या न्यू ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।